आगमन झालेला आहे. जोरदार चाळीसा गटामध्ये या ठिकाणी आपण सर्वांचे स्वागत करावं. सुस्वागतम 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 मराठवाड्याच्या या भूमिपुत्रांचं धन्यवाद. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहे. पतींचं शिक्षण झालं. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष नुर्विश्व वंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा जनकल्याणासाठी आहे असं ज्यांनी सांगितलं आणि विश्वाला वंदनीय आहे असं सांगितलं त्या जगातले आदर्श राजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांचा वारसा ज्यांनी समोर चालवला वयाच्या 14 वर्षी खऱ्या अर्थानं ज्यांनी 4 ग्रंथ लिहून आपल्या समोरच्या कितीतरी पिढ्यासमोरचा वारसा समोर चालवण्याचं काम केलं छत्रपती शंभूराजे या भारतामध्ये खऱ्या अर्थानं एक मोठा संस्कार आपल्या तुम्हाला सर्वांसमोर ज्यांनी निर्माण केला महात्मा फुले नावाचा एक माणूस शेतकरी समाजातला ज्यानं दुःखितांचं शोषितांचं वंचितांचं कष्टितांचं राज्य निर्माण केलं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचार आणि कार्याला समर्पित भावनेनं साथ देणाऱ्या भारतातील पहिल्या मोठ्या व्यक्तीचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांच्या स्वप्नांना ज्यांना भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यांनी अंतर्भूत केलं तुम्हाला आम्हाला मूलभूत हक्क आणि अधिकार प्रदान केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी ह्याच प्रमाणे सर्व महामानवांच्या विचार आणि कार्याला एकलव्य अभ्यासिकेच्या परिवाराच्या वतीनं आयोजित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मानवंदना आपण देऊया. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे आणि सर्वांना विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आपण करून घ्यावं. तोच दीप ज्यानं अंधकारावर मात मिळवली आणि तोच दीप ज्यानं जगण्याला ज्या दीपानं जगण्याची उर्मी दिली ह्या ठिकाणी आईजी साहेब अवघ्या काही 2 मिनिटांमध्ये येतील आणि त्यांच्या दरवर्षी हा उद्घाटनात नंतरचा जो मार्गदर्शनाचा सोहळा साजरा होत असतो तो गेल्या जवळपास 8-10 वर्षापासून नियमितपणे आपण घेत असतो आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी सुद्धा एकलव्याच्या या कार्यक्रमावर तसंच प्रेम केलं. श्रीकर परदेशी साहेबांनी सुरू केलेला हा ज्ञानाचा महायज्ञ आपल्या नांदेड नगरीमध्ये त्याच उत्साहामध्ये सुरू असतो आणि त्यांचा संस्कार जी श्रीकांत साहेबांनी खऱ्या अर्थानं समोर चालवण्याचं काम केलं आणि सध्या आपल्या नांदेड नगरीमध्ये आपल्या नांदेडचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संजय एनपुरे सर अगदी ह्याच प्रमाणे बनकर सर थोरबोले सर संदीप डोईफोडे सर सर्वांच्या माध्यमातून हा ज्ञान पंढरीचा तो यज्ञ ऐकावा विठ्ठल बोलावा विठ्ठल साद विठ्ठल नाद विठ्ठल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यागाची मूर्ती आपण बनलं पाहिजे कारण हाच त्याग जो त्याग केला होता हुयचे तुंग जे चीनचे प्रवासी होते म्हणजे जिकडच पद्धतीमध्ये असं एका ठिकाणी म्हटलं जातं की बुद्धिमान माणसं तीच असतात ती बुद्धिमान माणसं श्रेष्ठांनाही तोच आदर देतात आणि विद्यार्थ्यांनाही तोच आदर देतात. खऱ्या अर्थानं हा संस्कार आमच्या नांदेड नगरीमध्ये नियमितपणे सुरू आहे. तसं बघायला गेलं तर या देशातलं नांदेड हे अग्रगण्य नाव ज्यांनी खालसा पंथाची स्थापना केली गुरु गोविंद सिंग यांचा पवित्र गुरुद्वारा आणि सुरुवातीचं जे आपल्या नांदेडचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे चक्रधर स्वामी सुद्धा या नांदेड नगरीमध्ये राहिलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात दुष्काळ पडला मात्र नांदेडमधल्या काही भागाला दुष्काळाची झळ कधीच पोहोचली नाही कारण झालेला विष्णुपुरीचा शंकर सागर जलाशय हे त्याचंच प्रतीक असावं असं मला वाटतं. शंकररावजी चव्हाण साहेब ह्या सगळ्यांच्या संस्कारानं आचारांनी विचारांनी पुनीत झालेली ही आपली नगरी आणि त्याच नगरीमध्ये हे अधिकारी निर्माण होत आहेत आणि हे कार्यक्षम अधिकारी आपण प्रत्येक जण आहात कारण 2-3 दिवसावरच SCI पेपर आहे आणि या सगळ्या परीक्षेला आपण बाजूला ठेवून ह्या अधिकाऱ्यांना ऐकण्यासाठी इथं जमलेला आहात. आपण आपलं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये खऱ्या अर्थानं स्वागत करावं अशी विनंती या ठिकाणी करतो आहे. आपल्या नांदेड विभागाचे विशेष मुळात जिथं स्पर्धा असते तिथं मुलं घडतात आणि खऱ्या अर्थानं मुलं घडण्याची त्यांना उजाळा देण्याची ही किमया आपल्या नांदेडनं साजरी केलेली आहे. याचं वेगळं कारण आहे मित्रांनो की जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्यांच्या सत्काराचा सोहळा आपण या निमित्तानं घेतो आहोत. तर आमच्या मराठवाड्याचं खऱ्या अर्थानं त्यातल्या त्यात यावर्षी खूपच ऊर दाटून यावा आणि ऊर भरून यावा आणि आनंद अश्रू डोळ्यातून तरळून यावे असं कर्तृत्व अन्सार शेख सरांनी केलेलं आहे. त्या मराठवाड्याच्या भूमिपुत्रांच्या हे नेतृत्व आपल्या भागाचं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट कौतुकाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची आपल्यासाठी आहे.
अजित थोरबोले सर या ठिकाणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने तुम्हाला आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे, सरांचे जवळचे मित्र गणेश सोनटक्के सरांनी वनसभेमध्ये कळवा आणि परत एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. या ठिकाणी आजी साहेबांचं आगमन झालेलं आहे, अवघ्या काही वेळातच ते या ठिकाणी येतील. आणि झाडावर गेल्या तिथं नाग असतो बाजूला, काय असतं तुम्ही जर वर गेले तर तो नाग तुम्हाला म्हणजे भीती वाटते, वरही जाता येत नाही, खाली वाघ आहे आणि अशाच एक मधमाशाचं पोळ असतं. त्या वाघात त्या नागाची थोडा धक्का त्या मधमाशाच्या पोळ्याला लागतो आणि लगेच म्हणजे विचार करा, इकडं मधमाशाचं पोळ त्या माणसाला खाणार, दुसरीकडं वाघ खाणार आणि तिसरीकडं नाग बाजूला दिसतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक थेंब त्याच्या खांद्यावरती पडतो, तो माणूस त्या थेंबाचा आनंद घेतो. मरताना सुद्धा जगण्याचा आनंद घेणारी माणसं एकीकडं मला दिसतात. या मात्र काही माणसं असं म्हणतात, एवढेच मला सरणावरती जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्यांचा असा संदेश आहे, याचा आणि शिकण्याचा महायज्ञ या महाराष्ट्राच्या भूमीनं बघितलाय, तो सोसला आहे. कारण याच महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आणि कष्टकऱ्यांचं राज्य शिवरायांनी निर्माण करत असताना प्रत्येकाला माणूस म्हणून तेवढीच प्रतिष्ठा देण्याचं मत मागे केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा चीननं आपल्या भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा जवाहरलाल नेहरूंना एकाच माणसाचं नाव आठवलं, ते म्हणजे तत्कालीन या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब. यशवंतरावांच्या खांद्यावर धुरा दिली संरक्षण मंत्री पदाची आणि सांगितलं, यशवंतराव ही तुमची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट, यशवंतरावांनी नेहरूजींना काय म्हटलं फोनवर, मी माझ्या पत्नीला विचारतो, म्हणजे बघा. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यावेळी ज्ञानेश्वर घोलप नावाच्या एका हरिजन विद्यार्थ्याला घेतलं होतं आणि रयतची स्थापना केली होती, 1947 साली रयतचं पहिलं महाविद्यालय, पवार नावाचे साताऱ्याचे सेक्रेटरी होते. आणि त्यावेळी कृपया शांत राहावं विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय, जोपर्यंत आगमन झालेलं आहे साहेब येईपर्यंत या ठिकाणी जोरदार गाण्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी नांदेडचे आयजी सन्माननीय श्री चिरंजीव प्रसाद सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि पोलीस महानिरीक्षक नांदेड, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुरेश गोळवे सर, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री संदीप दोईफोडे सर, सर्वांच्या या ठिकाणी परत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आहे त्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करावं. नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय श्री चिरंजीव प्रसाद सरांना अशी विनंती करतोय. सन्माननीय श्री संजय येनपुरे सर, नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक. माननीय श्री अशोक बनकर सर, माननीय श्री अजित फरबोले सर, उपजिल्हाधिकारी नांदेड, सर्वांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी पाहत होता तो सोहळा या ठिकाणी घडून आलेला आहे. एकलव्य अभ्यासिकेच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी दीप प्रज्वलन सरस्वती पूजनानं संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय चिरंजीव प्रसाद सर, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, माननीय श्री संजय येनपुरे सर, पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय श्री अशोक बनकर सर, पोलीस उपाधीक्षक नांदेड, माननीय श्री अजित फरबोले सर, उपजिल्हाधिकारी नांदेड, माननीय श्री सुरेश घोळवे सर, तहसीलदार, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री अंसार शेख सर, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा होतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. यानंतर सर्व मान्यवरांना सोहळ्याच्या नंतर मी विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी विचार मंचावरती बसून घ्यावं. त्यानंतर सत्काराचा सोहळा आणि लगेच मार्गदर्शन यानंतर होईल.
मनपूर्वक धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती करतोय त्यांनी आपल्या जागी स्थानापन्न व्हावं. तर सर्वप्रथम विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड सन्माननीय श्री चिरंजीव प्रसाद सरांचं स्वागत करण्यासाठी एकलव्य अभ्यासिकेचे संस्थापक माननीय शैलेश झरकर सरांना अशी विनंती करतोय. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक ह्या कार्यक्रमासाठी आपल्या वेळातल्या वेळ काढून या ठिकाणी आलेले कार्यक्षम कर्तव्यरक्षक कर्तव्यनिष्ठ आणि जेव्हापासून सर पदावर आले तेव्हापासून नांदेडची म्हणजे लातूर परभणी हिंगोली नांदेड या सगळ्याच ठिकाणची जी कायदा आणि सुव्यवस्था आहे ती अतिशय सक्षमपणे सांभाळण्याचं काम चिरंजीव प्रसाद सर करत आहेत. तर मी शैलेश झरकर सरांना विनंती करतोय शॉन श्रीफळ मोमेंटम देऊन सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. युपीएससी मध्ये यश मिळवल्यानंतर आपल्या कर्तृत्वाची शिखर पादाक्रांत करत सरांनी इथपर्यंत केलेला प्रवास आम्हा विद्यार्थ्यांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. धन्यवाद सर. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री संजय एणपुरे सरांचं स्वागत करण्यासाठी मी वैभव शहाणे यांना विनंती करतोय. माननीय श्री संजय एणपुरे सरांचं स्वागत करावं. कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकापर्यंत माझा न्याय गेला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा एणपुरे सरांची असते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक नांदेड सरांचं मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आहे आणि सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आहे. खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सरांचा सत्कार करूया. माननीय श्री अशोक बनकर सर पोलीस उपाधीक्षक नांदेड सरांचं स्वागत करण्यासाठी मधुकर पावडे यांना विनंती करतो. त्यांनी अशोक बनकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. अशोक बनकर सरांचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इतक्या चांगल्या भाषेमध्ये करतात प्रत्येकाला समजण्याइतकं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपाधीक्षक इथपर्यंतचा केलेला प्रवास या सर्वांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे. या ठिकाणी मधुकर पावडे यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ पोलीस उपाधीक्षक सन्माननीय अशोक बनकर सरांचा सत्कार झालाय. मनपूर्वक धन्यवाद. नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय श्री अजित थोरबोले सरांचं स्वागत करण्यासाठी मी वीरेंद्र गरुडकर यांना विनंती करतोय. त्यांनी अजित थोरबोले सरांचं स्वागत करावं. मुळात खरं सर आपण खरंच थोर आहात आपल्या विचारांनी आणि आम्हाला देत असलेल्या मार्गदर्शनांनी आणि म्हणून आपण मिळवलेलं यश आणि करत असलेलं कार्य आम्हाला उभारी देणार आहे. या ठिकाणी थोरबोले सरांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण स्वागत करूया. माननीय श्री सचिन बारी सरांचं स्वागत करण्यासाठी देव ठाकूर यांना विनंती करतोय. पोलीस उपाधीक्षक माननीय श्री सचिन बारी सरांचं स्वागत या ठिकाणी देव ठाकूर करत आहेत. साधी राहणी उच्च विचार सर आणि शिस्त ही सरांनी ह्यापूर्वीच्या कार्यकाळात सुद्धा घालून दिलेली आहे. या ठिकाणी सरांचं स्वागत झालेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. तहसीलदार सुरेश घोळवे सरांचं स्वागत करण्यासाठी कुणाल उग्रगत्ववार सरांना विनंती करतोय. त्यांनी माननीय श्री सुरेश घोळवे सर तहसीलदार आदरणीय सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. महसूल विभागामध्ये आपण करत असलेल्या कार्याचं निश्चितच माझ्यासारख्या आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना कौतुक वाटावं इतकं महत्वपूर्ण कार्य ह्यापूर्वीच्या कार्यकाळात सर आपण केलेलं आहे. माननीय श्री संतोष कंदेवाड सर मुख्य लेखाधिकारी अनुपस्थित आहे. माननीय श्री राजू येडके सर समाज कल्याण अधिकारी आदरणीय सरांचं स्वागत करण्यासाठी मी महेश पाटील यांना विनंती करतोय. त्यांनी राजू येडके सरांचं स्वागत करावं. समाज कल्याण अधिकारी नांदेड. Thank you.
माननीय राजू तपसीलदार सरांचं स्वागत करण्यासाठी मी पियांशु वाघमारे यांना विनंती करतोय. शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये सध्या PSI म्हणून सर कार्यरत आहेत. सध्या पोलीस निरीक्षक म्हणून सर कार्यरत आहेत. पियांशु वाघमारे यांना विनंती करतोय. आदरणीय सरांचं त्यांनी शॉल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. स्वागताचा कार्यक्रम वेळेअभावी या ठिकाणीच मी आटोपता घेतो आणि ज्यांचं स्वागत राहिलं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी परशुराम बेलकर यांना विनंती करतो. एकलव्य अभ्यासिकेच्या वतीनं असलेल्या ह्या मार्गदर्शन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींना एकलव्य अभ्यासिकेतर्फे मी आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम एका ठिकाणी म्हणतात की या देशाचा तरुण नागरिक या नात्याने विज्ञान तंत्रज्ञान ह्या विचारावर तर माझा विश्वास आहे, पण देशाला विकसित करण्यासाठी छोटे स्वप्न बघणं म्हणजे निवळ जणू काही गुणाच आहे. त्यासाठी मी मोठी स्वप्न बघेन आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. तसेच काही उद्दिष्टे शैलेश झरकर सरांनी डोळ्यासमोर ठेवून 2006-07 साली नांदेडमध्ये एकलव्य अभ्यासिकेची स्थापना केली. सुरुवातीला स्पर्धा परीक्षा चळवळीचं एक छोटंसं रोपटं होतं. फक्त 2 विद्यार्थी घेऊन सरांनी अभ्यासिकेची सुरुवात केली आणि अवघ्या 10 वर्षांमध्ये या एकलव्याच्या रोपट्याचं सरांनी मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. आणि या ठिकाणी आज आमच्या अभ्यासिकेत 200 ते 250 मुलं रोज अभ्यास करतात. आणि एवढंच नाही तर ग्रामपंचायतपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व ठिकाणी आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत आणि ते यशस्वीपणे अभ्यासिकेचं नाव करत आहेत. ही आमच्यासाठी म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे. आमच्या अभ्यासिकेमार्फत वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवतच असतो. शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी बऱ्याचदा म्हणजे वर्षातून आमचे 4-5 कार्यक्रम या सभागृहात ठरलेलेच असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला ही अशीच गर्दी असते. आजपर्यंत आम्ही आनंद पाटील सर, तुकाराम जाधव सर, भोळे सर ह्या सर्वांना म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे दिग्गज आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांची नावं घेतली जातात त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला लाभ करून दिलेला आहे. गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फक्त 2 गोष्टी गाजत होत्या. देशामध्ये विराट आणि UPSC निकाल, तर महाराष्ट्रामध्ये सैराट आणि आन्सर शेख सरांचा विषय. 2 विषय होते आणि ते दोन्ही क्षेत्र वेगवेगळे असले तरी दोन्ही क्षेत्रामध्ये आपापलं नाव त्यांनी कमवलेलं आहे. विषय सांगायचं म्हणजे एवढं की ज्या दिवशी आमचा मायनॉरिटीचा कार्यक्रम झाला होता, बनकर सरांनी ठेवला होता इतवारा पोलीस स्टेशनतर्फे देगलूर ना केला, ते कार्यक्रम झाल्यानंतर झरकर सरांनी ठरवलं की नाही आन्सरशेक सरांना मार्गदर्शनासाठी नांदेडला आणायचं आणि ठरलं. सरांनी आम्हाला म्हणजे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ दिला, त्याबद्दल आम्ही सरांचे आभारी आहोत, खरंच खूप आभारी आहोत. यामागे आमचा उद्देश एवढा की आमच्या मुलांना, नांदेडच्या मुलांना आणि चांगलं काय, योग्य दिशा काय, UPSC नुसतं MPSC आणि सरळ सेवेमध्ये न राहता UPSC सुद्धा आम्ही करिअर करू शकतो ह्यासाठी आम्ही या ठिकाणी हा मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवलेला आहे. सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या अभ्यासिकेतर्फे दरवर्षी गणेश उत्सव, आंबेडकर जयंती साजरी करतच असतो. समजलं मला एवढं बोलून मी सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आहे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आपलं प्रेम एकलव्य अभ्यासिकेवर. खूप दिवसापासून आपण करत आहात, धन्यवाद. ज्या मुख्य सत्कार सोहळ्याकडे आपण या ठिकाणी वळत आहोत, IAS अन्सार शेख सरांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. माननीय चिरंजीव प्रसाद सर, शैलेश झरकर सर,
सर्व विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करतो त्यांनी अनुसार शेतकऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. एक सर्वसामान्य विद्यार्थी मराठवाड्याचा भूमिपुत्र कर्तृत्वाला घडवण्यासाठी निश्चितच सर्वात महत्वाचा आहे. मराठवाड्याचा भूमिपुत्र ज्यावेळी सर्व महाराष्ट्रावर नाव करतो त्यावेळी निश्चित तुम्हाला सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असते. एक सर्वसामान्य रिक्षा चालकाचा मुलगा ते देशाचा सर्वात मोठा अधिकारी इथपर्यंत स्तरांचा झालेला प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. वेळेअभावी मी सरांचा सत्कार आलेल्या सर्वांची माफी मागून विनंती करतोय की कृपया त्यानंतर नवीन दुसरे सत्कार होणार आहेत. या ठिकाणी आदरणीय सरांचा सत्कार करूया. खऱ्या अर्थानं नातं असतो हे मुळात की आपण जो सत्कार करतो हा सत्कार उभारी देतो. ती उभारी खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वामध्ये निश्चितच दिसते. त्यानंतरचा सत्कार करण्यासाठी मी परत एकदा आदरणीय चिरंजीव प्रसाद सर, शैलेश झरकर सरांना विनंती करतो. IRS ओंकार कांचनगिरे सर सरांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. आपण दिलेल्या टाळ्या निश्चित त्यांना इथपर्यंत आणतील. ते अवघ्या काही वेळेतच इथे येतील. तर या ठिकाणी अन्सारशिक सरांचा सत्कार शोहेब आणि गौस इनामदार सर करतील. त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम आपण आटोपता घेऊयात आणि लगेच त्यानंतर ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार घेऊयात. माननीय अंकुश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका, यांचं स्वागत करण्यासाठी मी बनकर सरांना विनंती करतो आहे. पोलीस उपाधीक्षक नांदेड, माननीय अशोक बनकर सरांना विनंती करतोय. अंकुश जाधव यांचा त्या ठिकाणी सत्कार यावा, सत्कार करावा आणि ज्यांचा सत्कार आहे त्यांनी कृपया लवकर लवकर यावं, कारण आपल्या सर्वांना अन्सार शेख सरांना या ठिकाणी ऐकायचं आहे. तर अंकुश जाधव यांनी कृपया लवकर स्टेजवर यावं. गजानन शिरवतकर, सहायक विक्रीकर निरीक्षक, हे यानंतर या ठिकाणी येतील. कृपया लवकर यावं. प्रफुल्ल आदरणीय बनकर सर त्यांचा सत्कार करतील. प्रफुल्ल तुकाराम सोनकांबळे, जोरदार खेळायच्या वगैरेमध्ये आपण स्वागत करावं. धन्यवाद. प्रफुल्ल तुकाराम सोनकांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, सरांचं स्वागत या ठिकाणी. नांदेड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी माननीय अजित थोरवडे सरांना विनंती करतो, त्यांनी सत्कार करावा. संतोष ताटे, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक, संतोष ताटे ह्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो आहे. थोरवडे सरांना, आदरणीय सरांनी ताटे सरांचा सत्कार करावा. गोविंद कदम, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक गोविंद कदम ह्यांचा सत्कार करण्यासाठी मी सुरेश ढोळे सरांना विनंती करतोय. त्यांनी गोविंद कदम सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. PSI सचिन तोटावाड सरांचा सत्कार करण्यासाठी सचिन बारी सरांना विनंती करतोय. त्यांनी या ठिकाणी सचिन सरांचा सत्कार करावा. आदरणीय पोलीस उपाधीक्षक बारी सरांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे. विजय कुमार चप्पलवार, निश्चित कर्तृत्व सुद्धा समाज कल्याण अधिकारी आहे, समाजाचं कल्याण करणार आहे. हसू आपला हसू जे आहे, ज्यांच्या पायाला चप्पल नाही ना त्यांच्या पायाला चप्पल मिळून देतील नक्कीच खऱ्या अर्थाने.
या ठिकाणी हेडके सरांना विनंती करतोय, त्यांनी आदरणीय विजय कुमार चप्पलवार सर, समाज कल्याण अधीक्षक नांदेड सरांचं या ठिकाणी स्वागत करतील. जोरदार शाळांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करावं. अनिल रौतोड टॅक्स असिस्टंट यांचा सत्कार आदरणीय समाज कल्याण निरीक्षक साहेब करतील. विठ्ठल घोरवांड टॅक्स असिस्टंट यांचा सत्कार करण्यासाठी मी संजय इनपुरे सरांना विनंती करतो आहे. पोलीस अधीक्षक नांदेड त्यांनी या ठिकाणी हा सत्कार करावा. जोरदार शाळांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अनिल लोहारे वरिष्ठ लिपिक समाज कल्याण यांचं स्वागत शैलेश झरकर सर करतील. मी शैलेश झरकर सरांना विनंती करतो आहे, त्यांनी स्वागत करावं. तुम्हाला असं वाटत असेल की सत्काराची किती मोठी आहे, आम्हाला आन्सरशीट सरांना ऐकायचं आहे, पण मित्रांनो त्यांनी यश मिळवलंय आणि त्यांचं सत्कार करणं आपलं कर्तव्य असतं. देवानंद अंभोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो आहे. सत्येंद्र औदवार सरांना, संतोष कंडेवाड सरांना पोलीस मुख्य लेखाधिकारी त्यांनी यानंतर हा सत्कार करावा. राजू येडके सरांनी सत्कार करावा. लक्ष्मण येवटीवाड यांचा सत्कार परत राजू येडके सर करतील. विनोद काळे, कृष्णा राम, रामसागर, विकास गारगे कृपया आपण लवकर यावं. यानंतरचा सत्कार आदरणीय थोरवले सर करतील. कृष्णा रामसागर यांचा सत्कार राजू येडके सर करतील. आणि अकलोड गंगाधर यांचा सत्कार करण्यासाठी मी बंकर सरांना विनंती करतो. संतोष मंगरुळे सरांचा सत्कार करण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सन्माननीय संजय एनपुरे सरांना विनंती करतो. अनिल लोहाटे यांचा सत्कार सन्माननीय संजय एनपुरे सरांना विनंती करतो. त्यानंतर नरेश आद्रे पवार, शेखर निपमवाड, संतोष मंगरुळे सर्वांच्या सत्काराची नावं मी घेतलेली आहेत. कृपया कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार या ठिकाणी घ्यावा. असो लवकर जावा आपण सत्काराला. आणि हा सत्काराचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे. ह्यानंतरचं मनोगत सर्वात पहिलं होणार आहे, पण तोपर्यंत आपण कृपया शांत राहावं. बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात, निश्चितच आम्हाला आपल्या संयमाची जाण आहे. ह्यानंतर सर्वांची सत्कार झालेली आहे, ज्यांचा सत्कार राहिलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी परत एकदा शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि ह्या एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय चिरंजीव प्रसाद सरांना स्टेजवर आमंत्रित करतो. जोरदार शाळेच्या गजरामध्ये सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे माननीय चिरंजीव प्रसाद सर. या ठिकाणी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, त्यामध्ये विशेष रूपाने आमचे नवीन पोलीस अधीक्षक श्री संजय येंकुरे, आमचे DYSP सिटी श्री बनकर, आमचे प्रोफेशनल DYSP श्री सचिन बारी, आमचे उपजिल्हाधिकारी श्री खोरबोले, समाज कल्याण अधिकारी आणि ज्यांच्या सत्कारसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत, तसेच श्री अन्सार शेख आणि कांचन गिरे साहेब, त्याचप्रमाणे आयोजकगण एकलव्य कोचिंग इन्स्टिट्यूट कॉम्पिटिशन इन्स्टिट्यूटचे आयोजकगण
आणि यामध्ये विशेष विभिन्न प्रतियोगी परीक्षा मध्ये सफल झालेले सर्व प्रतियोगी ज्यांचा सत्कार झालेला आहे आणि आमच्या समोर बसलेल्या सर्व मान्यवर आमचे सर्व स्टूडेंट्स मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे वेगवेगळे भागातून आलेले सर्व भगिनी बंधूंनो, तुम्ही आम्हाला या एक महत्त्वाच्या समारंभ सोहळ्यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून उद्घाटक म्हणून आमंत्रित केला, त्याच्यासाठी आम्ही तुमचे धन्यवाद करतोय। मित्रांनो, ज्या दिवशी आपले यूपीएससीचा रिझल्ट जाहीर झाला त्या दिवशी महाराष्ट्रीय मुलांनी एकदम चांगली बाजी मारली। मला वाटते 1000 सीट पैकी जवळजवळ 100 पेक्षा जास्त हे आपले मुले होते। मग त्यातून लेसन्स काय घ्यायचा, शीख काय घ्यायची, कारण की सर्वांना एक आदर्श वातावरण मिळाला नाही, त्यांनी स्ट्रगल करून त्यामध्ये काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी प्राप्त केली आणि त्यामध्ये सर्वात चांगला स्टार होता आपल्या जालन्याच्या अंसार शेख। 2010 मध्ये आता आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, 2010 मध्ये त्यांनी मॅट्रिक्युलेशन केले, नंतर 12th ह्युमॅनिटीजतून केला आणि नंतर त्यांनी बी ए करताना आपली यूपीएससीची एक्झाम दिली आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये देखील तो सक्सेसफुल झाला। मित्रांनो, यातून काय शीख मिळतोय? आपल्याला बऱ्याच लोक सांगतात आम्हाला तुम्ही कोचिंगची फॅसिलिटी द्या मग आम्ही IIT च्या एक्झाम पास करू, परंतु बऱ्याच लोक असे आहेत जे सांगतात की काही फॅसिलिटी नसताना आम्ही IIT किंवा UPSC सारखे टॉपची परीक्षा पास करूया, त्यापैकी हे एक आहे। आपल्याकडे मराठवाड्यामध्ये यावर्षी आणि मागच्या 3-4 वर्षी देखील दुष्काळचा वातावरण होता, आपले उत्पन्नावर फारसे परिणाम झाले होते, आपले काही लोकांनी यामध्ये स्ट्रगलतून त्यांनी हार मानली आणि त्यांच्याकडून जे न करायला पाहिजे होते ते त्यांनी केले। फॉर एक्झाम्पल, आपला जे प्रदेश आहे, हा जे भाग आहे, आपल्याकडे फार कृषक आत्महत्या देखील झालेली आहे, परंतु हे जे एक्झाम्पल्स आहेत अन्सार शेख आणि कांचनगिरे सारखे हे मराठवाड्यातून देखील उभारलेले आहेत आणि या एक्झाम्पलतून आम्हाला असा लेसन्स मिळतोय, कशीही परिस्थिती असो आपल्याला हार मानायच्या नाही। त्यातूनच निश्चित मार्ग निघेल आणि तुम्ही जर प्रयत्न केले तर जरूर तुम्हाला सफलता मिळेल। आपले भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्या आपण जीवनी बघा, आपले फारसे खेळाडू लोक आहेत। आता झारखंडचा एक खेळाडू होता धोनी, 21-22 वर्षाच्या वयामध्ये ज्यावेळी लोक सर्व क्रिकेटरचं नाम जाणतात त्यावेळी त्यांची अजिबात जाणीव नव्हती, अजिबात पहचान नव्हती, परंतु त्यांनी प्रयत्न सोडला नाही। नंतर तो भारताच्या टीममध्ये आला, भारताचा कर्णधार झाला आणि मला वाटते सुनील गावस्कर आणि तेंडुलकर त्याच्यानंतर त्याचंच नाव घेतला जाईल। सांगायचा यात असा की क्रिकेटसाठी त्यावेळी मुंबई आदर्श नगरी समजण्यात येत होती, परंतु रांची सारखे लहान स्थानातून ठिकाणातून त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी भारताच्या टीममध्ये जागा बनवली। त्याचप्रमाणे इथे जे दोन मुले आपण पाहत आहात त्यांनी मराठवाड्यातून, ठीक आहे या ठिकाणी भारताचे बऱ्याच प्रदेशपेक्षा चांगली फॅसिलिटी आहे, परंतु तरी देखील मुंबईसारखी फॅसिलिटी नाही, पुणेसारखी फॅसिलिटी नाही आणि ह्यामध्ये स्ट्रगल करत करत ह्यांनी जे बाजी मारलेली आहे त्याच्यासाठी मी मनःपूर्वक त्यांचे अभिनंदन करतोय। त्याचप्रमाणे आपण पोलीस खात्याला, आम्ही एक सर्व्हिस डिपार्टमेंट आहोत,
आपली सेवासाठी आहोत. आपण आजची जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, समजा वेबसाईट आहे, ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, त्यातून आपण आम्हाला इन्फॉर्म करू शकता आणि आम्हाला पोलिसिंग सुधारणेमध्ये किंवा गुन्हेगारी कंट्रोल करण्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही आमची मदत करू शकता. फक्त हे आव्हान मी करतोय. मला खात्री आहे आपण आमचे व्हॉट्सअप नंबर घ्याल, त्यावर आपल्याला जे काही वाटत असेल पोलिसांसाठी ते आपण आम्हाला सांगाल करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपले एक दोन ॲप्लिकेशन देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रतिसाद नावाचा एक ॲप आहे, दुसरा ॲप आपले पोलीस मित्र नावाचे आहेत. ह्या ॲपला आपण बघाल आणि ते डाउनलोड करून पोलीस खात्याला मदत करणार याची अपेक्षा बाळगतोय. आणि माझे लहानसा भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. साहेब या ठिकाणी बोलत होते, साहेब पाटण्याचे, पाटण्याला हिंदी बोलल्या जाते तिकडे, UPSC झाले इंग्रजीतनं आणि बोलले अस्सल अस्खलित मराठीतनं, हे असं करतो. मनपूर्वक धन्यवाद. आपण महेंद्रसिंग धोनींचं उदाहरण दिलं आणि उपस्थितांपैकी कोण महेंद्रसिंग धोनींचा चाहता नाही, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर त्या क्षेत्राचे आदर्श आपण बनले पाहिजे असं सरांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं. मनपूर्वक धन्यवाद. ह्यानंतरच मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय संजय एलपुरे सरांना जोरदार टाळ्या कार्यक्रमामध्ये सरांचं स्वागत करावं. आजच्या या एकलव्य अकॅडमीच्या माध्यमातून सत्कार समारंभाचा आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचा जो काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके आणि पोलीस खात्याचे खंबीर नेतृत्व श्री चिरंजीव प्रसाद IGP नांदेड रेंज, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी अशोक, सचिन, त्याचबरोबर ज्यांचा सत्कार आपण आज केला ते अन्सार, त्याचबरोबर अजित आणि बाकी सर्व सत्कार मूर्ते. मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगतो की इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की नथिंग सक्सीड्स लाईक अ सक्सेस, आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी बसलेले अन्सार शेख. एक जालन्यासारख्या मराठवाड्यातल्या मागास भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी, मायनॉरिटी कम्युनिटीमधील विद्यार्थी, ज्याच्या घराच्या आसपास अभ्यासाचं वातावरण नाही, घरामध्ये कोणी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व नाही, नातेवाईक आणि मित्रांपैकी कुणीही हुशार मित्र नाही, फक्त स्वतःच्या मनात असणारी ज्वलंत इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्तीला प्रचंड कष्टांची जोड असणारी प्रचंड आकांक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याची जी ताकद आहे, त्या जोरावरती आज हा मुलगा UPSC मधून एक यशस्वी विद्यार्थी म्हणून बाहेर पडलेला आहे. यश हे यश असतं, यशासारखं दुसरं काहीच नसतं. तर आज इथं तुम्ही जमलेले जे काही सर्व लोक आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न आहेत, उमलती एक आशा आहे की या लोकांच्यापासून स्फूर्ती घ्यायची आहे, मलाही यांच्यासारखं व्हायचं आहे, जीवनात यशस्वी व्हायचं आहे, माझ्या अंगातही आता ताकद यायला लागली आहे, माझ्या स्वप्नांना आकार देण्याची आता वेळ यायला लागलेली आहे. परंतु काय करायचं, निश्चित कुठं जायचं, कसं करायचं, याच्याबद्दल अत्यंत मनात आजही अंधुक अशा गोष्टी आहेत. एखादं मळण जमल्यासारखं मनात आहे, कुठं काही स्पष्ट रस्ता नाही, मग मेंढरांच्यासारखं हा जातो आहे
टेक्नॉलॉजी कडे तिकडे जा, याने बीएससी ला ऍडमिशन घेतली आहे तिकडे चला, हा करतोय स्पर्धा परीक्षा तिकडे आपलं लक आजमावून पहा। हा जो काही वैचारिक गोंधळ आहे हा गोंधळ संपवण्याचं आता तुमचं वय आहे। योग्य वयामध्ये योग्य गोष्टी आपण केल्या पाहिजेत, योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत। आपल्या जर भविष्याला आकार द्यायचा असेल तर आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये लवकर सुरुवात केली पाहिजे। लवकर सुरुवात करण्यासाठी आधी मोठी स्वप्न पडली पाहिजे। त्या स्वप्न फक्त भव्य दिव्य असून उपयोगी नाही, परंतु त्या स्वप्नाने तुम्हाला बेचैन सुद्धा केलं पाहिजे। रात्र तुम्हाला त्या स्वप्नांच्या पूर्ततेचा ध्यास लागला पाहिजे, तुम्हाला झोप आली नाही पाहिजे त्याच्यामध्ये। ही झोप जेव्हा तुम्हाला येणार नाही, तुमच्या मनातली चिंगारी जोपर्यंत पेट घेणार नाही तोपर्यंत तुम्ही या स्पर्धेच्या जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी टिकू शकणार नाही। स्पर्धा परीक्षेचं तर बॅरियर तुम्ही स्पर्शूसुद्धा शकणार नाही त्या याच्यामध्ये। तर स्वतःला सशक्त करा, मनाने सशक्त करा, तनाने सशक्त करा, स्वतःच्या स्वप्नांना अधिक सामर्थ्य द्या आणि त्या स्वप्नांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालू करा। आपण जर पाहिलं नॉर्थ इंडियामध्ये बरेचसे जे विद्यार्थी आहेत तर ते 8वी 9वीला असताना त्यांचे आई वडील त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करतात, स्वप्न दाखवायला सुरुवात करतात, CBSEचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये त्यांना घालतात जेणेकरून त्याचं मॅथ्स आणि सायन्स चांगलं व्हावं। ज्या प्रश्न UPSCमध्ये विचारले जातात त्याची मूलभूत बैठक त्या पुस्तकांच्या मध्ये लिहिलेली असते। या याच्यामधून घेत घेत एक 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 टप्पे चढत रोज कमीत कमी 2 नॅशनल लेवलचे न्यूजपेपर्स वाचत, 2 स्टेट लेवलचे न्यूजपेपर्स वाचत, लोकराज्य, टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, फ्रंटलाईन अशी मॅगझिन्स वाचत, की मॅगझिन्स आणि पेपर्स की ज्याच्यामध्ये राष्ट्रीय समस्यांचा, विचारांचा, प्रसंगाचा सर्व अंगाने सांगोपांग असा विचार मांडलेला आहे। प्रत्येक संपादकीय लिहिणाऱ्या लेखकाची विविध अंगाची मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत। ते काय आपल्यासारखे तिथे संध्याकाळच्या सिरियल्स पाहत नाही, काही काही सिरियल्स आपल्याकडे आहेत काही तर नाही पाहिलं की आपल्याला चेन पडत नाही ते याच्यामध्ये, असं वाटतं की आज काहीतरी चुकलं, आज जेवणच केलं नाही ते याच्यामध्ये। तर त्या सिरियल्स बघण्याच्याऐवजी आपण जगातल्या घडामोडी जाणून घेतल्या पाहिजेत की आपल्यासारख्या तरुण माणसाला आजूबाजूच्या परिसरातलं, राज्यातलं, देशातलं आणि या जगातलं काय काय चाललेलं आहे, काय काय बदल घडतायत, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये लोक विचार करतायत, निर्णय घेतायत आणि पुढे त्या निर्णयांची अंमलबजावणी करतायत याच्याकडे आपण थोडंसं लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे। हे लक्षपूर्वक पाहत असतानाच आपण स्वतःला नेहमी प्रोत्साहित ठेवलं पाहिजे। प्रोत्साहित तुम्हाला ठेवण्यासाठी तुम्हाला प्रचंड मानसिक ताकद पाहिजे ते याच्यामध्ये, कुणीही तुम्हाला तसं प्रोत्साहित करू शकत नाही। मराठीत एक म्हण आहे की बाबा, काठावरच्या म्हशीला हाकलता येतं परंतु पाण्यात बसणाऱ्या म्हशीला काही बाहेर काढता येत नाही, कारण ती कातडीच तशी झालेली असते, मानसिक सुस्तपणा आलेला असतो आणि असं वाटतं की बाबा जे काही डबकं आहे माझं ते डबकंच माझं जग आहे आणि त्या जगामध्ये मी खुश आहे ते याच्यामध्ये। या डबक्याचं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, बाहेरचं जग आपल्याला साथ घालत असेल, आपली स्वप्न जर आपल्याला खुणवत असतील तर त्यासाठी निश्चितच कष्ट करण्याची गरज आहे। आपल्या मेंदूला आपण ट्रेन करण्याची गरज आहे, आपल्या शरीराला आपण ट्रेन करण्याची गरज आहे, कारण ट्रेनिंगशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही। अनुशासन किंवा शिस्त हा यशाचा पहिला पाय आहे, पहिली पायरी आहे। तर आपण स्वप्न पहा, निश्चित आपलं ध्येय काय करायचं आहे, आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, बेस्ट डॉक्टर व्हा, जेणेकरून दिवसाला 5 लाख रुपये मिळाले पाहिजेत। इंजिनियर व्हायचं आहे, बेस्ट इंजिनियर व्हा की जेणेकरून ताजमहालला स्पर्धा होईल
अशा पद्धतीची वास्तू माझ्याकडून बांधली जाईल. प्रशासक व्हायचं आहे तर बेस्ट प्रशासक व्हा, की जेणेकरून आपल्याला पहिल्याच प्रयत्नात IAS मध्ये IPS मध्ये प्रवेश मिळेल. हा जो काही स्वप्नांचा जो काही मार्ग आहे, या मार्गावरती जाण्यासाठी प्लॅनिंग करा. वर्क टू प्लॅन अँड प्लॅन टू वर्क. प्लॅनिंगशिवाय तुम्ही बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला समजणार नाही. एखाद्या अंधारा बोगद्यामधून चालल्यासारखं तुम्हाला वाटेल, परंतु त्या बोगद्याच्या शेवटचा जो काही प्रकाश आहे, या प्रकाशाच्या दिशेने तुम्ही दुर्दम्य इच्छाशक्तीने जर चालत राहिलात तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला यश त्याच्यामध्ये मिळेल. हे यश मिळवताना अनेकदा वेगवेगळे प्रसंग येतील. शेजारचा आपला मित्र तुमची खिल्ली उडवेल, मैत्रीण तुमच्याकडे बघून नाक मोडेल की आता ही चालली UPSCला, त्या दिवशी आन्सर शीटचा कार्यक्रम पाहायला आता हिला स्वप्न पडायला लागली ती याच्यामध्ये की मी पण आता त्याच्यासारखी होणार. कधी कधी तुमचे नातेवाईक सुद्धा तुम्हाला म्हणतील, टोचून बोलतील, अरे काय जमतंय का नाही रे. याच्यामुळे कधी कधी तुमच्या मनात सुद्धा स्वतःच्या बद्दल शंका निर्माण होईल की अरे मी त्या लायकीचा आहे की नाही. परंतु या कठीण प्रसंगामध्ये तुमची जी मानसिक ताकद आहे, तुमचे जे काही संस्कार आहेत आणि तुमच्या विचारांच्यावरती आणि स्वप्नांवरचा जो तुमचा विश्वास आहे, तोच तुम्हाला या कठीण काळामध्ये पुढे नेईल. ही चिंगारी जी तुम्ही पेटवलेली आहे, या चिंगारीचं आगीमध्ये रूपांतर करण्याचं काम फक्त तुम्हीच करू शकता. आज इथे एक काका आले, त्यांनी आन्सरचा सत्कार केला वरती येऊन. यांच्यासारख्या बुजुर्ग लोकांनी जरी तुम्हाला किती वेळा सांगितलं की अरे तू अभ्यास कर रे, तुझ्यासाठी मी इतके पैसे खर्च करतो रे, तुला इकडे पाठवतो रे, परंतु त्या घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं परंतु घोड्याला पाणी काही पाजता येत नाही. तर हा सेल्फ मोटिवेशनचा जो काही यज्ञ आहे तर तो तुम्ही तुमच्यामध्ये चालू ठेवला पाहिजे. जशी एखाद्या खेळण्याला चावी दिली की कसं ते खेळणं टक 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 पुढे जातं, त्या पद्धतीने आपली वाटचाल राहिली पाहिजे. आणि ही वाटचाल करताना आपण आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्याबद्दल सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, संवेदनशील राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट घडते आणि त्याचा आपल्या मनावरती, हृदयावरती, विचारांवरती काहीच परिणाम होत नाही असं जर झालं, देन यू आर अ डेड पर्सन वेन यू आर ऑलरेडी अलाइव. आपली जी काही कातडी आहे ही खिल्लारी बैलासारखी कातडी असली पाहिजे, बोट लावलं की ती थरथरली पाहिजे ती याच्यामध्ये. ही जेव्हा संवेदनशीलता तुमच्या अंगी असेल, तुमच्या हृदयामध्ये असेल, तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला थांबवू शकणार नाही. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की ज्या माणसामध्ये मेरिट आहे त्याला जगातली कुठलीच शक्ती थांबवू शकत नाही. या गोष्टीवरती विश्वास ठेवा, या उदाहरणावरती विश्वास ठेवा. मी फक्त परीक्षेच्यासाठी असणारी जी फी आहे ती फीस भरून मी या परीक्षेमध्ये सक्सेस होईल याच्यामध्ये विश्वास ठेवा. दुसरं कुणीही काही सांगेल की बा मी वशीला लावतो, मी याच्याकडे ड्रायव्हर आहे, मी याच्याबरोबर पूर्वी काम केलेलं आहे, असं कुणी सांगणाऱ्याच्या चक्करमध्ये तुम्ही आलात की तुम्ही खड्ड्यामध्ये जाणार आहात. तुम्ही चक्करमध्ये केव्हा येणार, जेव्हा तुमचा तुमच्यावरती विश्वास नसणार. माणूस जोशी ज्योतिषाकडे केव्हा जातो, जेव्हा त्याचे प्रयत्न संपतात आणि तो हवालदिल होतो की अरे आता मी प्रयत्न करूनही काही होत नाही म्हणून तो ज्योतिषाकडे जातो. तर अशा ज्योतिषाकडे जाऊ नका, कारण तो ज्योतिषवाला जर खराच जर हुशार असता तर त्याने ज्योतिषाचा व्यवसाय केला नसता, तो सुद्धा एक यशस्वी उद्योजक आणि नेता असा झाला असता. तर स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या मधला जो आत्मविश्वास आहे तो ढळू देऊ नका. प्लॅनिंग करा, प्रत्येक गोष्ट ही कष्टाशिवाय शक्य नाही याची स्पष्ट कल्पना डोक्यामध्ये ठेवा. असं म्हटलं जातं की सक्सेस इज 99% परस्पिरेशन अँड 1% इन्स्पिरेशन. तर ही जी काही कष्ट जी घेण्याची मानसिकता आहे तर ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. ही परीक्षा जी काय आहे, ही परीक्षा पास होण्याची नाही आहे ती याच्यामध्ये,
35% मिळाले, 40% मिळाले, 50% मिळाले की पास नाही होत याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं. 10वीला 12वीला जसं आपण बोर्डा देतो तसं या परीक्षेत तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं. तर या मेरिटमध्ये स्लॉट्स आहेत, प्रत्येक सेवेचे स्लॉट आहेत. मग IAS IPS याला मॅक्सिमम प्रेफरन्सेस असतात, IFSला प्रेफरन्सेस असतात. तर त्या स्लॉटमध्ये अखिल भारतामध्ये 2.5 लाख लोक बसतात आणि या 2.5 लाख लोकांच्यामध्ये पहिल्या 50 तुम्हाला शिरकाव करायचा आहे. ही गोष्ट अवघड आहे परंतु अशक्य नाही. तुम्ही जर ठरवलं की येत्या माझ्या जीवनातली 3 वर्ष मला या परीक्षेसाठी द्यायची आहेत, हा चान्स मला घ्यायचा आहे की जेणेकरून मला नंतर पश्चाताप वाटू नये की अरे अरे मी UPSC कधीतरी द्यायला पाहिजे होते. तुम्ही जर याच्यामध्ये योग्य दिशेने चाललात, योग्य गुरुचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं, योग्य पुस्तकं तुम्ही रेफर केलीत आणि शिकाटीनी आणि कष्टाने कुठल्याही मोहामध्ये न पडता याची जर मार्गक्रमणा चालू ठेवली तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. परंतु आपण जर सैराटासारखं वागलो, पलीकडच्या गार्डनमध्ये अभ्यासाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीला जाऊन बसलो तर काही त्याच्यामध्ये उपयोग होणार नाही. कारण तुमचा फोकस जो काय आहे तो कायम, फोकस हा कायम तुमच्या टार्गेटवरती असला पाहिजे आणि स्वतःला सतत बजावून सांगितलं पाहिजे की या गोष्टी मला करायच्या आहेत आणि याच मार्गाने मला जायचं आहे. 100 वेळा असे प्रसंग येतील जेव्हा आई म्हणेल की चल आपण शॉपिंगला जाऊ, भाऊ म्हणेल चल जरा आपण पिक्चरला जाऊ, दोस्त म्हणेल की चल आपण संध्याकाळी 10 वाजता जाऊ. हे जे काही प्रसंग आहेत हे मोहाचे प्रसंग आहेत. हे मोहाचे प्रसंग तुम्हाला टाळता आले पाहिजेत. कारण परीक्षा जी काही आहे, समजा 6 महिन्यावरती आहे, हे 6 महिने मला परीक्षेसाठी वाहून घ्यायचे प्यायचे. ही क्षमता आणि त्यागाची आणि बलिदानाची पण क्षमता ही तुमच्यामध्ये असली पाहिजे, तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. सायन्समध्ये असं म्हटलं जातं की पृथ्वीच्या वातावरणाच्या जर बाहेर पडायचं असेल एखाद्या रॉकेटला तर त्याचा वेग हा सेकंदाला 11 किलोमीटर इतका वेगवान असणं आवश्यक आहे, तरच ते रॉकेट वातावरणाच्या बाहेर पडू शकतं आणि अंतराळामध्ये जाऊ शकतं. ही जी काही वेग आहे, ही जी काही एस्केप वेलॉसिटी आहे, ती तुम्ही स्वतः निर्माण केली पाहिजे, तरच तुम्ही या चक्राच्या बाहेर पडणार आहात आणि तुम्हाला यशाची मोक्षगती मिळणार आहे. अदरवाईज सगळे लोक प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या चक्रामध्येच अडकतात. त्या याच्यामध्ये ही परीक्षा वेगळी आहे, या परीक्षेसाठी लागणारे क्रायटेरियाज वेगळे आहेत. खूप या परीक्षेसाठी डॉक्टर्स बसतात, लॉयर्स बसतात, IITians बसतात, PhD झालेले लोक बसतात, परंतु सगळेच पास होतात असं नाही. पण अन्सारसारखा एखादा BA झालेला सुद्धा मुलगा योग्य फोकस असेल तर तो या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. कृपया या गोष्टीची खुणगाट डोळ्यासमोर ठेवा. आपले जे काही तारुण्यातली वर्ष आणि आयुष्य आहे हे परत येणार नाही. UPSC काही तुम्हाला वाढीव मर्यादा वयोमर्यादा देणार नाही. MPSC काही तुम्हाला एक्स्ट्रा अटेम्प्ट देणार नाही. तुमची एक मैत्रीण गेली तर दुसरी मैत्रीण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही यशस्वी झालात तर मगाशी सत्काराला जशी रांग लागली होती तशी रांग लागेल त्या याच्यामध्ये. त्याच्याबद्दल मनात खात्री बाळगा आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि दृढनिश्चय हा कायम ठेवा. आज या ठिकाणी खूप पुरुष मंडळींचे सत्कार झाले परंतु एकाही महिलेचा सत्कार झाला नाही. मला थोडस रुखरुख वाटली त्या बाबत. अशी आशा आहे की महिला सुद्धा याच्यामधून प्रेरणा घेतील आणि निश्चितच चांगल्या पद्धतीचं यश हे पुढच्या वर्षी मिळवतील अशी मी आशा बाळगतो आणि माझे मनोगताचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मनपूर्वक धन्यवाद सर. आपण मार्गदर्शन करत असताना आपल्या मार्गदर्शनाचे एक चार टप्पे निश्चित केले होते. तर सुरुवातीला आपण आम्हा सर्वांना सजग केलं की आपण जागरूक राहिलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि निश्चित ध्येय असेल तर ते पूर्ण होईल, हे आपण दुसऱ्या वेळी सांगितलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर स्वतःवरचा विश्वास आणि सक्षम मानसिकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण मधल्या टप्प्यात सांगितली ती म्हणजे स्वयंप्रशिक्षण. आणि आपण स्वयंप्रशिक्षित होणं गरजेचं आहे, कारण एकलव्य हा खऱ्या अर्थानं स्वयंप्रशिक्षित होता हे आपल्या सर्वांना माहीत असेल. आणि त्यानंतर शेवटी आपण भाषणाच्या समारोपाकडे वळताना मेरिटमध्ये या हे सांगण्याच्या दुसरं वाक्य सांगितलं की सैराट होऊ नका. अतिशय महत्त्वपूर्ण मनोगत एक कार्यशाळा या निमित्तानं शाळा आम्हा विद्यार्थ्यांची आपण घेतली. मनपूर्वक धन्यवाद सर.